नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 40,000 प्लस जागा या सध्या रिक्त आहेत। 2024 मधील यातील भरपूर जागा भरल्या जातील अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल। मुंबई महानगरपालिकेमार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गट क मधील पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। बेसिक क्वालिफिकेशन कोणती पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। वेतन कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे 2,500 ते 81,100 या पेस्केलमध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे। सॅलरी चांगली आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी या ठिकाणी प्रसिद्ध झाली ती बीसीएमजी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मानव संशोधन विभाग यांच्या किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या विभागामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन विभागातील मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ अर्थात ह्युमन रिसोर्स कोऑर्डिनेटर ज्युनियर या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। जे पद गट क मधील या ठिकाणी मित्रांनो आहे, जे भरलं जाणार आहे, यामध्ये ही एक्झाम जी आहे ती आयबीपीएस मार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यामुळे बाकीच्या गोष्टी ज्या असतील की फी असणार आहे किंवा या सर्व गोष्टी ह्या सारख्याच राहणार आहेत। क्वालिफिकेशन व्हॅकन्सीची माहिती आपण आता या ठिकाणी घेऊया। जाहिरात जी आहे ती तुम्ही बघू शकता 20/2024 ला या ठिकाणी अपलोड केलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर। पुढे आपण बघूया या पदाचे विश्लेषण। तर बघा, पदाचं नाव सांगितल्याप्रमाणे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ अर्थात ज्युनियर ह्युमन रिसोर्स कोऑर्डिनेटर हे पद आहे जे भरलं जाणार आहे, ज्यामध्ये वेतन श्रेणी सुधारित तुम्हाला मिळत आहे। तर या 15 राहणार आहे, 2,500 ते 81,100 या पेस्केलमध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे। सॅलरी चांगल्या प्रकारची आहे। टोटल जागा ज्या भरल्या जाणार आहेत त्या 38 जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी रिक्रुटमेंट होत आहे। आणि गट क मधलं पद आहे जे या ठिकाणी मित्रांनो हे भरलं जात आहे, संवर्ग किंवा गट म्हणू शकतो, हे गट क मधलं पद आहे। 38 जागांसाठी हे ज्युनियर कॅटेगरी मधलं पद या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी S15 पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हर्टिकली जे रिझर्वेशन लागू आहे ज्यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना सुद्धा रिझर्वेशन लागू आहे तेही तुम्ही पाहू शकता। आणि जे हॉरिझॉन्टली ज्यामध्ये कॅटेगरी वाईज अर्ज विजा किंवा खुल्या गटासाठी ज्या जागा आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील। जागांचं विश्लेषण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे डिटेलमध्ये, यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो लागणारं क्वालिफिकेशन काय। तर बघा, शैक्षणिक अर्हता, त्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे उमेदवार मानव विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 85% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। नसेल तर उमेदवार मानव विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात 85% गुणांसह उत्तीर्ण असेल तरी चालेल, तरी तुम्ही अप्लाय करू शकता। पदविका आणि पदवी या ठिकाणी 85 गुणांसह पहिल्या प्रयत्नात असणे आवश्यक आहे हे लक्षात घ्या। त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची, ज्यामध्ये उमेदवार सॅप एचसीएम प्रमाणधारक असावा आणि इंडियन पेरोल मधील पेरोल कॉन्फिगरेशन पेरोल रनिंग पेरोल इत्यादी कामाचा तुमचा 3 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला उमेदवारांनी मान्यता शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालन प्रमाणपत्र परीक्षा थोडक्यात या ठिकाणी तुम्ही 10वी 12वीला तुम्हाला मराठी इंग्रजी 100 गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, ही कंपल्सरी आहे। आणि त्यानंतर MSCIT किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो। त्यामुळे हे क्रायटेरिया आहेत, हे क्रायटेरिया तुम्ही क्वालिफिकेशन तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता। पुढे बघा, यासाठी वयोमर्यादा अ राखीव खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील, तर मागास वर्गांना 18 ते 43 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे, तेच तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। या व्यतिरिक्त भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असतील, माजी सैनिक असतील यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे, ज्याबाबत अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता। पुढे आपण बघूया यासाठी जे एक्झाम असणार आहे ते कशा प्रकारे होईल। तर सरळ सेवा भरती आहे बघा, ज्यामार्फत एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल, एंट्री होणार नाही आहे। ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी याबाबतचे प्रत्येकी 10 क्वेश्चन 20 गुणांसाठी विचारले जातील आणि मानव संसाधन रिलेटेड 60 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी, ज्यामध्ये साप सर्टिफिकेशन ऍप्लिकेशन असोसिएट याबाबतचे तुम्हाला 60 क्वेश्चन 120 मार्कांसाठी या ठिकाणी विचारले जातील, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी मित्रांनो होणार आहे। MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम आहे जे सिलेक्शन ज्यामार्फत होणार आहे, त्यामार्फत तुम्हाला जवळपास 200 क्वेश्चन या ठिकाणी 200 मार्कांची एक्झाम असणार आहे। हे अटेम्प्ट करायचे 100 गुण एकूण असणार आहे, ज्यामध्ये 60
क्वेश्चन्स हे टेक्निकल रिलेटेड असतील तर 40 क्वेश्चन्स हे जनरल या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील, ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी बाबतचे क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केले आहेत. इंटरव्ह्यू होणार नाही आहे, सरळ सेवा भरतीमार्फत ही एक्झाम या ठिकाणी होत आहे. परीक्षा शुल्क बघा, जी स्टँडर्ड सध्या फी चालू आहे खुल्या प्रवेशासाठी 1000 रुपये, मागास वर्गांना 900 रुपये, माजी सैनिकांना कोणतीही फी या ठिकाणी आकारलेली नाही. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता. ऑनलाईन अप्लिकेशन 24 तारखेपासून सुरुवात झालेली आहे किंवा होत आहे, 15/3/2024 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याच दरम्यान तुम्हाला या ठिकाणी फी सुद्धा भरायची आहे. या भरतीचा अपडेट तुम्हाला मित्रांनो ई महाजॉब ऍप वर त्या ठिकाणी पाहता येईल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी या भरतीची माहिती घेऊ शकता. एक चांगली संधी आहे, क्वालिफिकेशन असेल एक्सपिरियन्स असेल तर प्रयत्न करू शकता. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेमार्फत मित्रांनो इतरही भरती प्रसिद्ध होणार आहेत, ज्यामध्ये लिपिकची सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. तेव्हा मेक शुअर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल, या चॅनलमार्फत तुम्हाला त्या भरतीचे अपडेट सुद्धा मी कव्हर करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, महाजॉब चॅनल निवडून चॅनल नक्की सबस्क्राइब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.